श्यामे उद्यापासून इंटरव्ह्यू बंद, वैताग आला साला नोकरी शोधून शोधून, इमानदारीची एक नोकरी मिळू नये. राजा, शुद्ध इमानदारीची नोकरी करायची असेल ना तर सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आपल्याला. सरकारी नोकरी वेडा. अरे फर्स्ट क्लास मेरिट वाले लाईन लावून बसलेत तिथे, थर्ड क्लास डिग्री होल्डर ना नो चान्स. राजा तो बघ, कोण आपल्यापेक्षा अंगठा छाप तो बगळा भगत भामटे सुखी आहे. बगळा भगत कोण? चोर भामटे आहे तो. 2 वर्षापूर्वी हा भामटा ठिकाई लावलेली चड्डी आणि फाटका बनियन घालायचा, पण आता बंगला गाडी पैसा नाहीत काय. साला इलेक्शन मध्ये पडला पाहिजे हा चोर. चुकून निवडून आला ना तर म्युनिसिपालिटीची उलटी पार्टी करून टाकेल हा भामटा. राजा तू काय म्हणणार, या भामट्याच्या धंद्यात गुंतवणूक काहीच नाही, पैसाच पैसा आणि तो सुद्धा टॅक्स फ्री. हे श्यामया, त्या चोराला मरू दे. हे बघ, त्याच्यासारखी लबाडी करायला आपल्याला जमणार नाही. आपण असं करू, आपण मस्तपैकी वडापावचा स्टॉल टाकू. समजा टाकला, पुढे पुढे काय, वाजवी दरात वडापाव विकू. फर्स्ट क्लास धंदा, इमानदारीचा धंदा. इमानदारी या धंद्यात? अरे या धंद्यात सॉलिड खोट बोलावं लागतं. गारगोटी सारखी कडक झालेली भाजी ताजी भाजी म्हणून विकावी लागतात, आणि बर्फासारखा थंड झालेला बटाटा वडा गरम गरम वडे म्हणून विकावा लागतो. तेव्हा कुठे या धंद्यात 4 पैसे सुटतात, नाही तर या टपरीचं भाडं सुद्धा सुटत नाही. कळलं का? बात पटेकी आहे. मग आपण असं करूया का, आपण ही अशी चहाची टपरी टाकूया आणि लोकांना पीवर चहा पाजू. पीवर चहा पाजू? अरे इथे तेच आहे, एकदा वापरलेली चहा पत्ती 2-4 वेळा वापरली ना तरच या धंद्यात 2-4 पैसे मिळतील, नाहीतर इथे आडवे होऊ. असं धंदा करू म्हणणं सोपं आहे, पण धंदा करणं फार कठीण आहे. कळलं का? जरा पैसे दे चहाचे. अरे आत्ता विसरला, मला माहिती आहे तुझी नेहमीची पद्धत आहे. काय लाल्या? ए लाल्या,
जरा आमच्या हिशोबाच्या वहीत मांडून ठेवा याच्या नावावर. माझ्या नावावर काय लबाडीशिवाय धंदा करायला जमत नाही आणि इमानदारीची नोकरी मिळत नाही. साला जगायचं तरी कसं? डोंट वरी राजा. अरे जगण्याचा साधा सरळ सोपा उपाय माझ्या खोपडीत गुंतोय. खोपडीत ए जास्त बडबड करू नको. काय आयडिया ती पटकन सांग. आयडिया सिंपल आहे यार. आपण नोकरी करणारी कन्या शोधायची. तिचे गुण अवगुण याकडे दुर्लक्ष करायचं. नोकरी म्हणजे सर्वस्व समजायचं आणि तिच्याशी बिनधास लग्न करायचं. म्हणजे तिला नवराही मिळेल आणि आपली सुद्धा कडकी दूर होईल आणि नोकरी मिळेपर्यंत बायकोच्या पगारावर जगायचं. बायकोच्या पगारावर नवऱ्याने जगायचं? नाही यार, लाज वाटते यार. लाजायचं कशाला? बायको नाही का नवऱ्याच्या पगारावर जगत? अरे हो, पण काय माहितीये का, मला बायको नाही ना, त्यामुळे मला माहित नाही. मला आहे ना. अरे बायको जशी नवऱ्याची अर्धांगिनी असते ना, तसं नवरा तिचा जन्माचा सोबती असतो. तसं म्हटलं तर यार करेक्ट. पण काय आपल्या नोकरीवाली बायको मिळेल? अण्णा तूच तूच. अरे लुंग्या सुंग्याना चकाचक बायका मिळतात, आपण ते एज्युकेटेड आहोत काय? मनात आणलं ना पोरींची रांग लागेल. रांग पोरी कुठे आहेत? काय राजा, शुभस्य शीघ्रम. या पोरीवर मी ट्राय करतो. माझा थोबडा पाहून ती नक्की हो म्हणेल मला. विश्व बेसला कृष्ण भगवान तुला यश देऊ. सावका जा. वा 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 वा. एक्सक्यूज मी, तुम्ही जर नोकरी करत असाल ना तर मला तुमच्याबरोबर लग्न करायला आवडेल. म्हणजे हुंडा मिंडा काय नको. यू आर सो ब्युटिफुल. यू आर मॅड. मूर्ख आहात तुम्ही. लागले वाटत. चिरा कसला फुललाय. अरे 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 पोरीच्या हातचा मार कला. अरे डोंट वरी राजा, अपयशी यशाची पहिली पायरी असते. पण अशा किती पायऱ्या तुला चढाव्या लागणार सांगून ठेव. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे. पाहतोच आहे. चला चला हळू. अगं असं काय करते सुजाता, मला ओळखलं नाही. ओळखलं नाही? अगं हे बघ, त्या दिवशी आपण भेटलो नव्हतो का आपण तिथे? काय सुंदर दिसतेस तू. जोडा छान दिसेल ना. आपल्याला फोन करायचं का? फोन भैरटच आहे. नंबर सांगा. नंबर सांगा ना मला. नंबर नाव सांगा. नाव म्हणजे तिकडून फोन उचला की मी लगेच सांगेन की ही बोलतीये. फोन करतो ना मी. आईशपत तुम्हाला सांगतो, तुम्ही ऑफिसला चाललात ना, आपलं लग्न झालं ना की तुम्ही नोकरी सोडून टाका. हा, फक्त चूल आणि मूल किंवा मूल आणि मूल. हा अय्या, तुम्ही दोघ माझ्याशी लग्न करणार? दोघ? अहो मी तर एकटाच आहे. किती नॉटी आहात तुम्ही. जुळे भाऊ दिसतायत रामरश्याम पिक्चर प्रमाणे. साजिक आहे. तुमची काय चूक, कर्जत कसारा म्हटल्यावर. केव्हा करायचं आपण लग्न? लग्न वा वा लग्न. तुम्ही काम करा ना, तुम्ही ह्याच्याशी लग्न करा. हिच्याशी लग्न करा. हे घुंगरू लावतात हल्ली, काय कळत नाही बाबा तुम्हाला. विचारा. एक्सक्यूज मी, तुम्ही ओळखलत मला? नाही. पण मी तुम्हाला ओळखलं. कसं काय? तुमचं नाव राधा. नाही बाबा, माझं नाव राधा नाही. असायलाच पाहिजे. अहो माझं नाव श्याम, म्हणजे तुमचं नाव राधा असायलाच पाहिजे. काय कटकट आहे? नाही कटकट वर नाही. माझ्याशी लग्न कराल का? का म्हणजे? मी अजून लहान आहे, मी शाळेत जाते, तुमच्या वयाची नाहीये मी. पण आधी लग्न करा मग शाळेत जा तुम्ही. आधी हात सोडा. अहो पण असं काय करत? हात सोडा तुम्ही. इथे नाही, इथे मारलं. आई ग. नाही म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या बरोबर तुम्ही हे माझा विचार करा ना. ओ हो, मोस्ट पिटिएबल कंडिशन, दयनीय अवस्था. होय हो, माझी अतिशय दयनीय अवस्था झाली. अहो चांगली नोकरी सोडा पण साधी सुधी नोकरी करणारी छोकरी सुद्धा मिळत नाही मला. मिस्टर रोमिओ, दयनीय अवस्था तुमची नाही,
आमची झालीये. तुमची? हो हो आमची. आम्हा नोकरी करणाऱ्या बायकांची. गळ्यात मंगळसूत्र घातलं तर चोर गुंडांची भीती हो ना, आणि नाही घातलं ना तर तुमच्या सारख्या रोमियोंचा त्रास. शी काय? एक्सक्यूज मी. यस. तुम्ही मला ओळखलं? नाही नाही, पण मी तुम्हाला ओळखलं. तुमचं नाव राधा ना? राधा? हो, कारण माझं नाव श्याम आहे, म्हणजे तुमचं नाव राधा असायलाच पाहिजे. नाही, माझं नाव राधा नाही. पण तुम्ही खूप छान दिसता. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? लग्न? चप्पल पाहिलीत का? छान आहे, थोडी उंच का, म्हणजे हाईटला बरोबर आहे. चपलीची किंमत सुद्धा छानच आहे. किती? किती? 400 रुपये. एवढ्या किमतीची चप्पल घेण्याची ऐपत आहे तुमची? नोकरी नाही ना. ही चप्पल विकत घेण्याची ऐपत ठेवा आणि मग लग्नाचा विचार करा. नॉनसेन्स. आओ आओ आओ. राजू, इतका दुःखी होऊ नकोस, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. राजू राजू थांब ना. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही मला ओळखलं असेलच. कशी ओळखेन? का? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच बघते. नाही, पण मी तुम्हाला ओळखलं ना. तुमचं नाव राधा ना? कसं ओळखलं? अहो सिंपल आहे, माझं नाव श्याम, म्हणजे तुमचं नाव राधा असायलाच पाहिजे ना. राधा श्याम? श्याम श्याम राधा राधा राधा. हे मिस्टर, विचार काय तुमचा? नाही, विचार म्हणजे काय माहिती ना, मला तुझ्याशी तुमच्याशी मला लग्न करायचंय. म्हणजे कसं, मी नोकरी सोडल्यावर तुम्ही करायची. नाही काय, तुम्ही नोकरी सोडल्यावर मी काय म्हणायचं तुम्हाला? नाही, मला असं म्हणायचं की मी नोकरी करणार, मग तू सोडणार, आणि मग आपण दोघांनी मिळून काय? सॉरी, मी नोकरी करत नाही. नाही पण आओ आओ. ओ जाने वाले हो सके तो लौट के आना. परमेश्वरा लक्ष ठेवा. पण श्यामे, गेल्या 6 महिन्यात छोकरी सोड, नोकरी सुद्धा मिळायला नाही आपल्याला. अरे तकदीर पांडू, तो क्या करेगा धोंडू. तुला सांगतो श्याम्या, गेल्या 6 महिन्यात हजारो बेकार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असतील, पण आपण साले बेकार ते बेकारच. या बेकारीवर आता एकच उपाय. कोणता? आत्महत्या. वा, क्या बात की है, ना रहेगा बाज ना बजेगी बासरी. बरे असं ते मरायला वगैरे छान आहे, आपण आत्ताच्या आत्ता इथून आत्महत्या करून टाकू. नको करे, घाबरला. आता आयडिया कोणाची होती आत्महत्येची? ते असं नाही राजा, करे. मी घाबरलो नाही, पण आजची संध्याकाळ घरच्यांबरोबर काढीन असं म्हणतोय. आपण उद्या काकाच्या टपरीवर भेटूया. गुड बाय. अरे पण श्याम्या, बोल. तुझ्या माझ्या आयुष्यातला हा शेवटचा चहा. हो ना, म्हणून तर या चहाची चव सुद्धा वेगळी लागते बघ रे. श्याम्या, आपण जर खरंच आत्महत्या केली तर माझ्या वडिलाला आणि तुझ्या घरच्यांना काय वाटेल रे? तुझ्या वडिलांचं मला माहित नाही, पण माझ्या घरच्यांना फार वाईट वाटेल रे. अरे ओक्सा बोक्षी रडतील, अन्न पाणी सगळं सोडून देतील. वा वा. शेवटी काय जन पळा भर मनातील हाय 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 झालं की चहा पी. पण श्याम्या, आपण खरंच आत्महत्या करायची? करायची म्हणजे काय, एकदा ठरलं ते ठरलं. तुला काय झालं?
हे इथे काय थांबतो, आपल्याला हवी असलेली उंच इमारत पुढे आहे. मरण डोळ्यासमोर असताना त्या इमारतीवर जायची गरजच नाहीये. तू काय बडबडतोय? समोर बघ. काय समोर? खाली खाली प्लास्टिकची पिशवी बघ. हा मग त्यात काय घाबरायचं? त्यात काय? हा रस्त्यावर पडलेली वस्तू आहे, लावारिस वस्तू. हा मग अरे रेल्वे स्टेशनवर अनाउन्समेंट तू कधी ऐकलेस का? एक विशेष सूचना, यात्रियों से निवेदन है, आप अगर रेल के डिब्बों में या प्लेटफॉर्म के किसी कोने में लावारिस वस्तु को देखें तो उसे ना छुए, आपकी जान को खतरा हो सकता है. तुरंत सुरक्षा अधिकारियों को संपर्क करें. धन्यवाद. त्या लावारिस वस्तूला हात लावायचा. हाँ स्फोट होईल की आपण खालास. नाही ते बरोबर आहे, पण हे स्फोटक आहे याचा पुरावा काय? अरे ती हातात पकडायची, स्फोट झाला की पुरावाच पुरावा. काय झालं? पकड घे. नाही तू पकड. नाही आयडिया तुझी आहे, तू घे. हात धरतो तो आपण. मी धरतो ना, मम करतो ना. अरे पण त्या हातानं धरतो. आपण उद्या येऊ. उद्या काय वेळ आहे? काय उद्या कसला येतो? काय भात काय उगाच किंचा काय बिस्किट दिसते काय? अरे वाई खोट आहे शब्द गंडवला आपल्याला. चले टाकून दे. चल नाही नाही नाही, रस्त्यावर मिळालेली वस्तू फेकायची नसते. मग आता काय? हे तू ठेव, मजा कर, हे मी ठेवतो. इथे आपण आता उभं राहण्यात काय पॉइंट नाही. निघूया. आपल्याला उंच इमारतीवर जायचंय अजून. चल जाऊया. टिकल्यांचं काय करायचं प्रश्न? तिथे लावून एखादी तिथे टिकणार नाही रे. बघ टिकली नाही मग पडणार. आपण पडायची टिकली पडणार. नाही ते उंचाई पर. नाही मी तुला सांगतो, आपल्याला आपल्याला मारायचं असेल ना आता ही उंचाई मार. अरे हा 200-300 फूट असेल ना? बरोबर. मला वाटतं आपल्या उंचीच्या माणसाला मारायला ही उंच इमारत पुरे. बरोबर आहे. एकदा आपण इमारतीच्या वरती गेलो ना की कायमचे वर. शाबास. नाही पण वर जाताना त्या वॉचमॅनने आपल्याला अडवलं तर? डोंट वरी, आपल्याकडे पिस्तूल आहे. या पिस्तुलाचा धाक आपण त्या वॉचमॅनला दाखवला ना की स्वतःच मरण टाळण्यासाठी तो आपल्याला मरायला परमिशन देईल. येस. बघ 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 हे असं धरणार पिस्तूल आणि त्याने अडवलं रे अडवलं की काय काय समोर बघ. काय ते पिस्तूल आहे समोर? काय तुला च्या समोर बघ. ए तो हवालदार आपल्याकडे भलत्याच संशयाने पाहतोय. आपण एक काम करूया, तो आपल्यावर झडप टाकण्याआधी आपण वरती जाऊन उडी टाकूया. चल लवकर चल. मला वाटत ते अतिरेकीच असावेत. जी हे टेपो वाल्या तू इथंच थांब, मी त्याला बघतो. बर साहेब. तुझं लायसन दे, तुझं लायसन दे, नाही तर तू बी पळून जायचास. आता धावतोस त्याला माझा इंगा. मला फसवू द्या. होय थांबा, इकडनं गेली. होय धावतो जेवण पडत. इकडे गेले. बाजूला गेले बरं, इकडे गेले. होय जिने अरे धाव बघ ना खाली. तो बघतो ना खाली. चल लोक रे काय करावं बरं आता. तू काय झोपतो काय माझ्या पाठ? तू काय घोडा घोडा खेळतो काय? ए घोड्या कुठं चालला रे? काय ओ हवालदार काय आमच्या मध्ये येऊ नका तुम्ही. का का का? आम्ही ठरवलं तर ठरवलं, आज दोघांचा अंत झालाच पाहिजे. अंत झालाच पाहिजे. आजचा दिवस दोघांच्या जीवनातला शेवटचा दिवस ठरलाच पाहिजे. ठरलाच पाहिजे. अरे जोपर्यंत हा दत्ताजी भोसले हवालदार जिता है तोपर्यंत या बिल्डिंग मध्ये एक भी हत्या व्हायची नाही. शाम्या ह्याच्यात फक्त काठी आहे. ह्याला पिस्तुलाचा धाक दाखवून बघ ना. मी पलटे
मिस्टर दत्ताजी भोसले, तुम्ही आमच्या वाट्यातून मुका त्यांना बाजूला वा, नाही तर गोळी काढतो. निघत नाहीये. निघते नाही तर गोळी घाली. अरे शिवाजी महाराजांचा वंशज आहे मी. अरे जो तोफेच्या गोळ्याला घाबरत नाही तो बंदुकीच्या गोळीला घाबरतोय होय. अरे मर्दाची औलाद असाल तर घाल गोळी, घाल म्हणतो ना. राजा, या शिवाजी महाराजांच्या वंशजाला धाक दाखवून उपयोग नाही. तू त्याला काय करायची विनंती कर, आपली गरज सांगून टाक. साहेब, आमच्या व्यथा यातनांचा विचार करा साहेब. काय आम्ही अतिशय दुःखी आहोत आणि काय कंटाळलेलो आहोत. अरे त्याचमुळे आज दोघांचं अंत व्हायलाच पाहिजे. आज दोघांच्या आयुष्याचा शेवट व्हायलाच पाहिजे. शटा बोलला. तू कशाला मध्ये आला, तुझ्यामुळे पळाला म्हणजे आडा कुठला. कुठे बरं गेली. काय रे तो नाते रे, की कुठे पाहिले रे, कुठे वाजवला. ते तिथे तिथे पळाले साहेब. तिकडे पळाले. वय तिकडे पळाले. वय वय ए मला फसवीत तर नाही ना. नाही नाही साहेब. तुझ्या टेपोत तर नाही ना बसले. नाही नाही साहेब. चल दाखव मला, नाही तर देन जा आपण. बघा बघा दाखव दाखव. बघा साहेब लई दमवलं. बघा लई दमवलं. शूटिंगचं सामान आहे साहेब. शूटिंगचं सामान. वय वय शूटिंगचं दिसतंय. अरे मग मग गेलं कुठे ते. ते तिकडेच पळाले साहेब. तिकडे पळालं. काय पण लायसन्स द्या ना साहेब. लायसन्स कसाराला पोहोचायचं मला कसंही करून 4 वाजेपर्यंत. घे घे बाबा तुझं लायसन घे. बरं साहेब. ए तुझ्या गाडीचा नंबर माझ्याकडे एवढं लक्षात ठेव. तुझ्यापेक्षा त्या अतिरेक्याला पकडणं महत्वाचं आहे. कुठच्या बाजूला गेले म्हणालास. या बाजूला. होय आता दावतोच त्यांना या दत्ताजी भोसले हवालदाराचा हिंगा. मला दमवितात. होय तिकडे गेले आता पकडतोच त्यानं. अरे देवा, या दत्ताजी भोसले हवालदाराला गंडवणारी पोरं भेटलीच. बटाटे हळू उतरण्याचं जाशील घरंगळत. हळूहळू सुटलो. कुठे गेले. गेले तिकडेच राहायला. इथे सोडलं इथपर्यंत. थँक्यू. आभारी आहोत. आभारी. 20 रुपये काढा. अरे 8च आणायचं फक्त. तुम्ही एक काम करा ना, 20 रुपये आमच्यावर उधार ठेवा. मजा करा तुम्ही. म्हणजे काय आहे, आम्ही आम्हाला नोकरी लागली की 40 रुपये देऊ. आमच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे ठेवला. ठेवला. अरे अरे वा, पीठ मिलेंगे मिलेंगे मिलेंगे. उधार द्या संन्याशिवांसारखे. ते परवडले. कॉम्प्युटर प्रधान नवशा गणपती. पुढे काय लिहिलं दिसतंय का. चला पुढे जाऊन बघूया. देवावर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा, मनोकामना पूर्ण झाल्यावर आंबेवाडीच्या ठोंबे गुरुजींना 500 ते 1000 रुपये दान करा. तथास तू. चला आपण पण नवस बोलून बघूया, काय जमतंय का. चला असतो. हे चला. हे गणराया, आम्ही या हायवे वर येऊन कसे पोचलो याची कथा तुला माहितच आहे. पण तुला रागणार नसेल तर एक गोष्ट विचारतो. नाही म्हणजे एक्सक्यूज मी. काय काय रे. एक्सक्यूज मी या शब्दाचा अर्थ आहे ना, कळेल काय.
अरे गणपतीला विद्येची देवता मानतात, त्यांना सगळ्या भाषा कळतात. बोल तू. तू बोल. गणराया, एखादं अडलेलं नडलेलं काम करून घेण्यासाठी 1500 टेबला खालून द्यावे लागतात हे मी ऐकले. पण तुझ्या दरबारी सुद्धा आमच्या मनोकामना पूर्ण झाल्यावर 1500 द्यावे लागतील. हा डायरेक्ट इनडायरेक्टली भ्रष्टाचार नाही का? तूच सांग. फालतू बडबड नकोय, कामाचं बोला. हे गणराया, आम्ही दोघं मराठी आहोत, अल्पसंतुष्ट. आम्हाला पोटापुरती नोकरी मिळवून द्या. नोकरी मिळाल्यावर एक सुंदरशी बायको मिळवून द्या. हा, आणि त्यानंतर हमदो हमारेदो बस. एवढी लहानशी मनोकामना तू पूर्ण करशील ना? तुमचा फायदा झाला तर मला काय देणार? आम्ही दोघे मिळून तुला एक नारळ अर्पण करू. पण गणराया, आमच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करशील ना एका नारळात? जय गणराया. शम्या, मला वाटतं देवाने आपल्याला नारळ दिलेला आहे, कौल दिलेला आहे. राजा, गणरायाचा मूड बदलण्या अगोदर आपण इकडून सटकलेलं बरं. चला. राजा, देवाला नवस केल्यावर देव पावतो का रे? नाही ते काय माहित नाही, पण भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही असं म्हणतात. काय सांगतो? चला. अरे ते बघ तिकडे बघ, काय महाराष्ट्रात काश्मीर.
श्याम्या मी तुला कुठे गेला राजा 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 बोल श्याम्या अरे पुरुषासारखा पुरुष आणि डोळ्यात अश्रू कसले तुझ्या काय सांगू राजा जीवन हे जगण्यासाठी असत सुख हे भोगण्यासाठी असत हे त्रिवार सत्य या मुलीनं या महिलांना कळलं पण आपण 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 पुरुषासारखे पुरुष असून सुद्धा आपल्याला नाही कळलं रे याचंच दुःख वाटत नाही याचंच दुःख वाटत ए श्याम्या चले फुकटचं नाटक करू नको समजलं ना एक तर तुझ्या नादाला लागलो आणि नसत्या भानगडीत सापडलो त्या टेम्पो मुळे वाचलो नाही तर कायमचं मेलो असतो माहितीये काही असो राजा पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलं काय बायकांना पुरुषांपेक्षा जास्त डोकं असत ते खरंय रे पण पुरुषांना बायकांचं डोकं दिसणार कसं काय का त्या डोक्यावर झाकण असत ना बॉबकट केसांचं राजा मला वाटतं कुठेतरी विमान कोसळलं असणार अबे लंबू अबे बू श्याम्या अरे जर विमान कोसळलं असत तर आपल्याला आकाशातून पडताना दिसलं नसतं का करेक्ट डोकं आहे तुला श्याम्या मला काय वाटत या पोरीने कुठेतरी ठोकली असणार कार चल चल बघूया चल आता कसं आहे डॉक्टर व्यवस्थित आहेत काही काळजी करू नका दोन चार दिवसात बऱ्या होतील थँक्यू डॉक्टर तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही मला छे छे अहो त्यात आभार कसले अहो तो हवालदार वेळेवर पोहोचला नसता तर आम्ही कायमचे वर गेलो असतो हो ना किंवा या हॉस्पिटल मध्ये आलो असतो असे एक्सक्यूज मी सर मैं प्रेस फोटोग्राफर हूं आपकी फोटो लेना चाहता अरे फोटो अरे बिंदास काढा पहिल्या पानावर छापा आणि स्वच्छ लिहा दोन तरुण बेकार दोन सुशिक्षित बेकार नोकरीच्या शोधात काढा आप जरा ये बाजू यायचे थँक यू डिग्री देवते जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तोपर्यंत मी अतिशय आनंदात होतो सुखात होतो पण ज्या क्षणी तू माझ्या आयुष्यात आलीस ज्या क्षणी तू माझ्या हातात पडलीस त्या क्षणी मी बेकार झालो सरकार मान्य सुशिक्षित बेकार म्हणजे ना घर का ना घाट का ए आता माझी नाही पण स्वतःची लाज राखण्यासाठी येत्या 7 दिवसात मला नोकरी दे ग बाई वा आणि समजा नोकरी नाही मिळाली तर उपोषण आ मरण उपोषण तस आ नोकरी उपोषण असायला काय झालं तुला तू आणि उपोषण येस अरे दिवसात 50 वेळा खात आणणार तू काय करणार मी काय करणार सकाळी उठल्यावर वडील सांगतात नाश्ता कर कशी मोडणार इच्छा कशी मोडणार वडिलांची नंतर मग दुपारी भूक लागते वडील सांगतात जेव बाबा मग कुठे 5-6 पोळ्या आणि मग एवढा भात खायचा नंतर मग नोकरीसाठी वणवण 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 फिरत असतो बाबा मग संध्याकाळी घरी येतो थकतो वडील सांगतात जेव बाबा जेव मग कुठे 15-20 पोळ्या आणि एवढेच भात खात काय करणार वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी कसा जाणार सांग ना नाही बरोबर आहे बरोबर कसा जाणार मग वडिलांची कमाई आहे तोपर्यंत ठीक आहे पण स्वतः कमवायला लागल्यानंतर तुझं ते एवढंच जेवण आहे ना ते तुला परवडणार आहे का नाही म्हणूनच मी ठरवलं म्हणूनच ठरवलं की आता वडिलांच्या कमाईवर जगायचं नाही स्वतः मी नोकरी मिळवीन स्वतः कमवीन आणि मग जेवीन तोपर्यंत उपोषण उपोषण येस उपोषण येस अरे तोंडाला जरा पाणी सुटू दे तुझं उपोषण पण सुटेल अरे जा रे अरे नोकरी मिळेपर्यंत मी उपोषण करणार मरण उपोषण नोकरी उपोषण 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 कुपोषण
राजा आता आपल्याला चालवत नाही, आपल्या पायातली ताकद संपली, आता तू जा. अरे असं करू नको शम्या, शम्या असं करू नको. अरे बाबा आजच्या जगात थांबला तो संपला, थांबला तो संपला. मला चालायला हरकत नाही रे, पण माझ्या पोटात कावळे ओरडतात त्याचं काय. अरे शाम्या मला भूक नाही का लागली, मला भूक नाही का लागली, पण मी हिम्मत सोडली, हिम्मत सोडली आहे. नाही तू हिम्मत सोडू नको, तू उपोषण सोडू नको, तोपर्यंत मी खायला घेऊन येतो. अरे ए शाम्या, ए शाम्या, मटट म्हणा वडे आहेत रे मस्त, गरमागरम वडे आहेत. तुला सांगू राजा, चटणी पण छान आहे. रेशनींच्या तेलात तळलेले वडे जसे लागतात ना, तशी या वड्याची टेस्ट आहे. कळलं? मी खातो. तू खाणार? नाही, ठरवलं उपोषण म्हणजे उपोषण, बस बस. मी पण ठरवलं खाणार म्हणजे खाणार, बस. राजा एखादा वडा खा रे. नको रे. नको? नाही नाही पक्क. ठीक आहे, मग उरलेलं किती? तीन तीन सहा दोन आठ वडे मी खातो. राजा तुला एक सांगतो, उपोषण करणं आपल्या प्रकृतीला शोभणार नाहीये. म्हणजे काय, तुला ते झेपणार नाही. तू माझा एक उपोषण सोड, वडे खा, मस्त वडे आहेत, चटणी नंतर आणखी मिळणार आहे, घे. नको रे. नको मला. नको वाटत रे. मग ठीक आहे, मग इथे बघू नको परत, मी खातो वडे. वडे लाजवाब सुंदर. मस्त वडे खाणार घे. नको. बेशरम हलकट नालायक. अरे तुझ्याप्रमाणे मी सुद्धा दोन दिवस उपाशी आहे, मला तू देत नाही वडे, एक एक टाकातो. चानपती ना पाहिजे वडे खाणार का म्हणून विचारलं होतं की नाही, पण आग्रह झालाय त्याला. आग्रह करत नाही काय लेवाला नेले वडे. एकही वडे नेले वाले ते वडे. अरे बस काय एक वडा मला जगले. अरे म्हटला रे वाया गेला. एक वडा दे ना. चल वेळ. शाम्या हे लोक उपोषण वगैरे कसं काय करतात रे? अरे जिभेला पाणी सुटलं सोडतात उपोषण. पेट पूजा झाली ना, चालले चला नोकरी शोधायला. चला आणि बरे. मला माहिती होतं वडे पाहिल्यावर तू उपोषण सोडशील म्हणून. अरे तुम्ही, अरे तुम्ही दोघं आहात कुठे? हे काय पाणी पितोय. नाही नाही ते दिसतंय मला, पण उद्या येतो म्हणून म्हणाला होतात. एक आठवडा झाला तुमचा पत्ता नाही, तुम्ही नाराज झालात का आमच्यावर? छे ते हे बघा आज तुम्हाला घरी यावंच लागेल. तुम्हाला थँक्स देण्यासाठी दिवसभर वाट पाहताय तुमची राणी राधा. इतकं प्रेमाने बोलवते तर आपल्याला जायला पाहिजे राजा त्यांच्याकडे. नाहीतर नाराज होतील ना मामा साहेब. दैव जाणीले कुणी असं जे कालिदासाने लिहिलंय ना ते अगदी बरोबर आहे. पप्पा ते कालिदासाने नाही लिहिलंय, हो की नाही राजकुमार? मला काय म्हणालीस? नाही पप्पा म्हणाले कालिदास. मी अतिशय हुशार माणूस आहे, त्याची मास्टरी आहे लग्न. दिवसभर अभ्यास करतो रट्टेबाज, त्याला मी पुस्तकातला किडा म्हणायचो. रट्टेबाज? पुस्तकातला किडा? तर काय अहो शेवटी आम्ही पुस्तकातले किडे झालो आणि तो मोठा पोलीस इन्स्पेक्टर झाला. पोलीस इन्स्पेक्टर? हल्ली नाशिक पोलीस स्टेशनला असतो तो. हा सगळे गुंड त्याला सॉलिड घाबरतात. गुंड गुंड. मामासाहेब तुम्ही कसे ओळखता? तुम्ही आज जाऊन आलात का? काल कालिदासांचा फोटो होता ना वर्तमानपत्रात. फोटो कशाबद्दल? कशाबद्दल? त्यांनी एका इन्स्पेक्टरला चोरी करताना रेड हॅट पकडलं. इन्स्पेक्टरला चोरी करताना?
नहीं नहीं त्यांनी एका चोराला इन्स्पेक्टरची चोरी करताना नाही नाही त्याचं काय झालं कुणीतरी कुणाला तरी पकडलं म्हणून त्यांचा फोटो आला वर्तमानपत्रात. मी फोटो पाहिला होता ना एवढा एवढा असा एवढा एवढा फोटो होता हे एवढे शिष्य असे हात पाय होते. राणी राधा मुकाट्याने जेव्हा बघू त्यांना अजिबात डिस्टर्ब करू नका. 3 दिवस उपोषण केलंय त्यांनी. राजकुमार श्यामकुमार मुकाट्यांना जेवा हा अजिबात लाजू नका. तस खाण्याच्या बाबतीत मी निर्लज्ज आहे. हा थोडासा लाजतो ते बघा पण खाताना भरपूर खातो तो. एक्सक्यूज मी तुम्ही एवढा सगळा पुलाव खाणार नसाल तर श्यामला द्या ना थोडासा. तुला आवाज थोडासा पोट भरल्यासारखंच झालं. चालताना सुद्धा त्रास होतोय. पॅन्ट सुद्धा घट्ट झाली चक्क. पण तुला सांगतो हे मामासाहेब पुणेकर नुसते पैशाने करोडपती नाहीये मनाने सुद्धा करोडपती आहेत. अरे असा माणूस मुंबईत शोधून सापडायचा नाही. आणि त्यांच्या मुली सुद्धा कशा सुस्वभावी सुंदर गोड असं वाटत ना. काय चाललंय. अरे अरे बसा बसा बसा. तुम्ही दोघे आमच्या घरी आलात आम्ही धन्य झालो. आम्ही पण आमच्याकडून तुम्हा दोघांनाही लहानशी भेट. थँक्यू. हे बघा हे बघा मामासाहेब तुम्ही जर ह्याच्यात पैसे ठेवले असतील ना तर हे पाकिट आम्ही मुळीच घेणार नाही मुळीच घेणार नाही. नाही नाही यात पैसे नाही आहेत. मग यात तुम्हा दोघांच्या नोकरीची अपॉइंटमेंट लेटर्स आहेत. नोकरीची? येस नोकरी. 1 तारखेपासून गरम मसाला प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्ही सेल्स मॅनेजर आणि तुम्ही असिस्टंट सेल्स मॅनेजर. ओके बाय पड. अरे 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 हे काय येतो या येत चला अधून मधून. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थांब ना. बाय. तू थांब ना. बाय. टाटा टाटा. शम्या आपल्याला नवशा गणपती पावला रे. छोकरी सुद्धा मिळाली आणि नोकरी सुद्धा. हा चल चला. हॅलो येस दॅट्स राईट येस. हो नाही मी मद्रासला इन्फॉर्म करतो. हो मिनी. येस सर. सकाळी सांगितलेले सगळे पत्र टाईप झाले. येस सर. व्हेरी गुड. आणि साऊथच्या पार्टीचं पत्र आजच्या आज जायला पाहिजे. हो हो मिस्टर चोपडा. हो मी सगळं बघून घेतो तुम्ही नका काळजी करू. ओके सर. बाय द वे. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलोय. व्हेरी गुड मिस्टर चोपडा. यांना मी आपल्याकडे सेल्स साईडला अपॉइंट केलंय. हे मिस्टर राजकुमार सेल्स मॅनेजर आणि हे मिस्टर श्यामकुमार असिस्टंट सेल्स मॅनेजर. हे मिस्टर चोपडा. नमस्कार चोपडा साहेब. ही विल गाईड यू. बरं भितळे तुम्ही ऑडिटरकडे आजच्या जाऊन मला फोन करायला सांगा. येस सर. बाय द वे हे पितळे आमचे चीफ अकाउंटंट. तो वेडा आहे. मला काही म्हणाल नाही. असू दे पितळे यांना आपलं ऑफिस दाखवा. येस सर. बाकीच्या इन्स्ट्रक्शन मी चोपडाना दिले. अच्छा जा यांच्या बरोबर. चला यांच्या बरोबर. हो येत आहे ना. हो चला चला ना. एक्सक्यूज मी सर. येस एनिथिंग अर्जंट. अर्जंट आहे कॉन्फिडेन्शियल. बोला सर. या राजकुमार श्यामकुमारला मसाल्याच्या बिझनेस मधलं तेवढं काही कळत नाही. येस आय नो. मी काय म्हणतो त्यांना सेल्स डिपार्टमेंट मधनं ट्रान्सफर करून आपण पॅकिंग डिपार्टमेंटला ठेवूया पुढ्या बांधायला. मिस्टर चोपडा मी कंपनीचा मालक आहे. कुणाला कुठल्या डिपार्टमेंट मध्ये अपॉइंट करायचं ते मी ठरवणार आहे. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके. Thank you.
झमरुम 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 झुम आला Mamma, ala, 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 re, garam masala, garam masala, garam masala, hey ala, hey ala. वालो भाजी में डालो पुणे करानो मिसल बना लो नागपुर वालो कोल्हापुर वालो नागपुर वालो कोल्हापुर वालो चिवड़े में डालो नासिक वालो चिवड़े में डालो नासिक वालो झमझमाता चटपटा सा खट्टा मीठा गरम मसाला झमझमाता चटपटा सा खट्टा मीठा गरम मसाला आला 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 रे garam masala garam masala garam masala ek tha raja ek thi rani suno kahani raja ki zubani एक था राजा एक थी रानी दोनों में हुई आना कानी एक था राजा एक थी रानी दोनों में हुई आना कानी सुबह से शाम चली ताना तानी सुबह से शाम चली ताना तानी हो गया मुश्किल ताना पानी ताना पानी ताना पानी अरे बापिया मुरा काय झालं फिर क्या हुआ रानी ने मंगवाया गरम मसाला प्यार से बनाया चना मसाला रानी ने मंगवाया गरम मसाला प्यार से बनाया चना मसाला खाकर राजा हुआ दीवाना खाकर राजा हुआ दीवाना फिर राजा ने रानी से कहा हम कम एक कमरे में बंद हो और चाबी खो जा हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जा मेरे राजा की बाहों में सैया रानी छूट जा हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जा और चाबी खो जा और चाबी खो जा इसीलिए तो कहते हैं कि खाकर देखिए गरम मसाला है गरम मसाला गरम मसाला तू सांगितल्याप्रमाणे हे लेटर टाइप केलंय मामासाहेबांच्या काही लक्षात येणार नाही प्रेम मी तुला एक प्रश्न विचारू मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये मी अफरातफर करतो
हे मामा साहेबांच्या लक्षात आलं तर हाच ना तुझा नेहमीचा प्रश्न? हो मिस मिनी विलियम्स ही कंपनी मामा साहेबांची आहे. त्यांचे नोकर किंवा ऑफिस स्टाफ इमानदारीने काम करतायत की बेईमानी करतायत हे पाहणं त्यांचं काम आहे, माझं नाही. पण तुझी अशी लबाडी अफरातफर किती दिवस आपण राहणार? जोपर्यंत मामासाहेब डोळे झाकून कागदपत्रांवर सह्या करतायत तोपर्यंत हा खेळ मी ब्लाइंडली बिंदास खेळणार. प्रेम, मामासाहेबांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे, पण तू विश्वासघात करतोयस हे पाप नाही वाटत? माझी लबाडी लपवण्यासाठी तुझ्या तोंडावर हजारो रुपये मारतो मी, ते पुण्य वाटतं तुला मिस मिनी विलियम्स? हं बरं मामासाहेब आहेत? मामासाहेब आत्ताच बाहेर गेलेत. ठीक आहे, या लेटरवर मी उद्या सही घेईन. आय एम प्राऊड ऑफ यू राजकुमार, स्वतःचं नशीब चमकवू शकाल असे गुण आहेत तुमच्यात. हो मी कंपॅरेटिव्ह सेल्स स्टेटमेंट पाहतोच आहे ना. दॅट्स राईट. हां एक्सक्यूज मी सर. येस. एक अर्जंट पेपर काढायचा आहे, तुमची सही हवी आहे. अहो एक का, 100 सह्या करू, बसा 2 मिनिटं. तुम्ही खरंच हुशार आहात राजकुमार हंडीगोल, ग्रेट आहात. अहो तुमच्या मेहनतीमुळं तर आमचा गरम मसाला घराघरात पोचलाय, 10 पट सेल वाढलाय आपला, 10 पट. आणि म्हणून तर मी तुम्हाला प्रमोशन द्यायचं ठरवलंय. थँक्यू सर. राजकुमार, आजपासून या क्षणापासून मी पाहतो तो सगळा ऑफिसचा कारभार तुम्ही पाहायचाय. ऑफिसच्या सगळ्या कागदपत्रावर यापुढे तुम्ही सह्या करायच्या. जशी तुमची इच्छा सर. अरे काय झालं चोप्रा, लेटर का फाडलं? गरजेपेक्षा जास्त क्रेडिट देण्यात आलंय समोरच्या पार्टीला, असं जर यांना जास्त लाडावून ठेवलं तर आमचं जगणं कठीण होऊन जाईल. तुम्ही कशाबद्दल बोलताय काही कळत नाहीये. नाही, लेटरवरची भाषा चुकीची होती, मी लेटर पुन्हा टाईप करून आण. हा चोप्रा म्हणजे खरोखर अँग्री यंग मॅन आहे, पण कामाचा माणूस आहे, हुशार आहे. राजकुमार, तुम्हाला मी यापुढे प्रमोशन द्यायचं. ऑफिसचा सगळा कारभार तुम्ही पाहायचा, सगळ्या कागदपत्रावर तुम्ही सह्या करायच्या, सगळा कारभार तुम्ही पाहायचा, कागदपत्रावर सह्या तुम्ही करायच्या, सगळा कारभार तुम्ही पाहायचा, कागदपत्रावर सह्या तुम्ही करायच्या. मामा साहेब पुणेकर, ऐसा हाथ मारूंगा कि आपको पता भी नहीं चलेगा कि आपकी तिजोरी का माल मेरी जेब में कैसे. कम इन. ही गणेश विजय ट्रेडिंग कंपनीची फाईल. या कंपनीला आपण 10 दिवसापूर्वी 10 लाखाचा चेक दिला होता. चेक दिलाय ना, मग आता घोडा अडलाय कुठं? तसं नाही साहेब, बँकेत आपल्या अकाउंटवर फक्त 60,000 रुपये जमा आहेत. काय? त्यामुळे त्यांचा चेक पास झाला. हो, म्हणून त्यांचं सणसणीत पत्र आलंय. पत्र आलंय? हो. बँकेत फक्त 60,000 रुपये? हो. अहो पण 4 दिवसापूर्वी चतलानी कॉर्पोरेशनचा 12 लाखाचा चेक बँकेत भरला होता, त्याचं काय झालं? साहेब एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात. काय? तो चेक वाटला नाही म्हणून काल चतलानी साहेब स्वतः येऊन 12 लाख रुपये रोख देऊन गेले, आठवलं? पितळे, आमच्या स्मरणशक्तीला आता खरोखरच गंज चढलाय. एनिवे जाऊ दे, तुम्ही असं करा, हे घ्या 10 लाख रुपये, ते बँकेत भरा एकदाचे. अहो त्या पार्टीचा चेक पास झाला नाही ना तर आपलंच नाक कापून आपल्या हातात ठेवतील ते. आणि असं करा, बरोबर चोपडाना घेऊन जा. चोपडा शिवानी कंपनीत गेलेत. पितळे, रक्कम मोठी आहे. हो. राजकुमार आहेत ना? राजकुमार साहेब 5-स्टार हॉटेलला मसाल्याची ऑर्डर आणायला गेलेत, मोठी ऑर्डर मिळणार आहे म्हणाले. आय सी. ठीक आहे, तुम्ही जा, पण पैसे नीट सांभाळून न्या. साहेब
कंपनीचा पैसा मला जीवापेक्षा जास्त प्यारा आहे. दॅट्स फाईन. स्टेट बँक चलोगे? बैठो सर. साहब आपका पॉकेट गिर गया, वो देखिए. बोला पितळे बॅग कुठे आहे? बॅग कुठे आहे? खोटं बोलताय. चोपडा त्याचा ऐकून तरी घ्या. गप्प बसा मामा. बोला. गुंडांनी नेली देवाच्या पण गुंडांनी नेली. बोला खोटं. या कंपनीचा पैसा मी तुम्हाला खाऊ देणार नाही पितळे. बोला लपा. गुंडांनी नेलं देवाच्या. गुंडा खोटं बोलताय. कितना हुआ? 20 रुपया. हेलो. चोपडा त्याचा ऐकून का नाही घ्यायचा? बोला. या कंपनीत पैसे खाण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये पितळे. बोला. चोपडा, कायदा हातात घेण्याचा अजून कायदा झालेला नाहीये. हा अधिकार फक्त पोलिसांचा आहे. याला पोलिसांच्या ताब्यात देऊया. यू आर व्हेरी करेक्ट मिस्टर राजकुमार. चला मिस्टर पितळे, तुमचं पितळ मी उघडं पाडतो. चला. एकदा पोलिसाचे दंडे पडले का बरोबर बोलाल बॅग कुठे येते. चला. बरं साहेब. मामा साहेब, मामा साहेब. मामा साहेब पुणेकर. बिचारे मामा साहेब पुणेकर. पुण्याहून इकडे आले तिकडे त्यांना मामा बनवला म्हणून. पण इथे 24 तास मुंबईत मामा बनतात. सखाराम, तू फर्स्ट क्लास ऍक्टिंग केलीस इन्स्पेक्टरची. तुला भरपूर मोबदला देऊ. अरे दादा, ऍक्टिंग करणं तर आपला धंदाच आहे. आणि या पितळीनं तर फॅन्टॅस्टिक ऍक्टिंग केली. कसली बोडक्याची ऍक्टिंग. मी किती घाबरलोय माझं मला माहिती. बरं झालं कोणाला संशय आला नाही म्हणून वाचलो. अरे अख्खी जिंदगी घाबरण्यात गेली तुझी पितळे, म्हणून आयुष्यभर कडकर राहिलास. चोप्रा साहेब, 4 तास झाले माझ्या डोक्यात रावण घुसलाय. कुत्र्यासारखा ओरडतोय. काय? राजकुमारने जर पोलीस स्टेशनला इन्क्वायरी केली तर आपला सगळा खेळ चौपट आणि मी तुरुंगात. तसं काही होणार नाही पितळे. उद्या सकाळी हा नकली इन्स्पेक्टर ही रद्दी पेपरनं भरलेली बॅग मामासाहेबांच्या स्वाधीन करील आणि त्यांना सांगेल पितळे निर्दोष आहे आणि मामासाहेबांना तर बॅग मिळाली. आमचे पितळे निर्दोष आहेत असं मला तेव्हाच वाटलं होतं. पण आमच्या चोपडाला सांगणार कोण? त्याच्या अंगात जेम्स बॉन्ड संचारला होता. जाऊ दे साहेब, झालं ते झालं. पण आता मी सांगतो तेवढं नीट ऐकायचं. बोला. तुम्ही सांगाल तसं आम्ही वागू. बोला. आमचे मोठे साहेब 4-5 दिवसांनी इथे येत आहेत. बर. ते इथं येऊन या बॅगेचा पंचनामा करतील. तोपर्यंत तुम्ही या नोटांना आज सुद्धा लावायचा नाही. काही हरकत नाही, बॅग आमच्याच ताब्यात राहील. तुम्ही सांगत असाल तर आम्ही महिनाभर सुद्धा थांबू. नाही नाही, तसं नाही. पण साहेब येईपर्यंत तुम्ही या सीलला स्पर्श सुद्धा करायचा नाही. आणि हो, बॅग कपाटात नीट जपून ठेवायची. राईट. जशी आज. थँक्यू, थँक्यू. वेलकम. पाहिलं राजकुमार, पोलीस खातं किती जागरूक आहे. हो ना, गौरवास्पद उदाहरण आहे. अगदी नावाप्रमाणे इमानदार वागले इन्स्पेक्टर. अरे हो, पैसे परत मिळाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण राणी, तुझा बाप अतिशय लकी आहे बरं का? ए, बाप काय बाप? पप्पा म्हणते येत नाही. अगं तेच ते, पण अतिशय लकी आहे ते. अगं 24 तासात त्यांचे चोरीला गेलेले 10 लाख परत मिळाले. मग लकी नाही तर काय? पप्पा प्रमाणे मी पण खूप लकी आहे. म्हणजे? तुझ्यासारखा हँडसम राजा मिळाला ना. खरंच? माझ्या डोळ्यात बघ काय पडलंय. तुझीच मूर्ती दिसे. एक मी, एक तू, राणी मी,
एक मी एक तू राजा मी अन राणी तू एक मी एक तू राजा मी अन राणी तू तुझा माझा प्रीतीचा मुगरा फुलाय कसा तुझा गमला पाहुनी मस्ती ही धुंदी ही चालो वेडा पिसा हे एक मी एक तू राणी मी अन राजा तू हे एक मी एक तू राजा मी अन राणी तू प्रिये नभी बिजली दमकते जशी गार 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 वाहा थाजडा जाली मनाला कसा एक मी एक तू राजा मी अन राणी तू एक मी एक तू राणी मी अन राजा तू पूर्वशी जशी पाहून रूप हे यौवन हे चालो दिवाणा असा एक मी एक तू राणी मी अन राजा तू एक मी एक तू राजा मी अन राणी तू तुझा माझा प्रीतीचा मोगरा फुलाय कसा मिस्टर रोमियो नाव काय तुमचं माझं ना माझं राजकुमार प्रदीप कुमार हंडीगोल कुमार काय काहीतरी कुमार मॅडम नाव काय तुमचं मॅडमचं नाव माझं नाव हिचं नाव हिचं नाव आहे मिसेस हंडीगोल मिसेस हंडीगोल माझी पत्नी आहे माझी अर्धांगिनी म्हणजे हे नाही ते काय आमचं काय म्हणणं नाही पण काय अरे कालिदास मित्रा कुठे होतास इतके दिवस अरे कॉलेजचे ते दिवस आठवले की तुझा चेहरा सारखा समोर येतो नाही पण तू एवढा मोठा झालायस तरी अजून मित्राला विसरलेला नाहीयेस काय रे हरामखोर लग्नाचं आमंत्रण का नाही दिलंस कोणाच्या हा नाही काय आहे आमचं अजून लग्न झालं नाहीये आम्ही अजून लव्हर्स आहोत प्रियकराने प्रेयसी अच्छा काय भावी बहिणी कसं काय वाटलं आमचं जानी दोस्त कसा हुशार आहे पण लग्न आधी हाफ मॅड म्हणजे लग्नानंतर फुल मॅड होणार तर साहजिक आहे आता हिच्याशी लग्न केले तेच म्हणतोय मी अरे जो बायको समोर मॅड होणार नाही तो नवराच कसला आणि राणी हाच तो रट्टेबाज पुस्तकी खेळा
कालिदास मी तुला बोललो नव्हतो नाशिकला असतो. सॉरी सर, नाशिकला होतो, सध्या मुंबईला ट्रान्सफर झाले. हा एरिया मीच बघतो. पहिला केव्हापासून? हे बघ, उद्या मला सुट्टी आहे, घरी आहे, बरच काही बोलायचं. हे माझं कार नक्की येतो. सी यू. अच्छा, म्हणून बदली झाली. हे बघ, जे घडलं ते घडलं, पण तुझा झटका तर दाखवलास ना त्यांना. अरे झटका तर आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अरे असा टेरर दरारा होता माझा नाशिकला असताना, एखाद्या गुंडाला समोर उभा केला ना की भीतीनं चड्डी ओली व्हायची त्याची. होईल होईल, काय सांगता येत नाही बाबा. अरे गंमत तर ऐक, मालेगावच्या गुंडांना जेव्हा कळलं ना की माझी बदली मालेगावला होते, तेव्हा 50% गुंडांनी भिवून संन्यास घेतला म्हणे. तुला सांगतो, तुझ्यासारखाच एक इन्स्पेक्टर इथे आहे मुंबईत, सखाराम इनामदार. कुठे रे कुठे? हे कबूतरखाना पोलीस स्टेशन. अरे त्याने 24 तासात 10 लाखाची चोरी पकडली. हे बघ खोट बोलतोयस तू, थापा मारतोयस. राजा, थापा मारण्याची सवय अजून गेली नाही तुझी. लेका शाळेत होतास तसाच थापाडायस अजून. अरे बाबा मी सिरियसली सांगतोय तुला. राजा, तू थापा सुद्धा अगदी सिरियसली मारतोस, पण हे बघ माझ्या समोर तुझे एकही थाप चालणार नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं की असं प्रत्यक्षात घडू शकत नाही? घडतं ना. मग नाटकात, कथा कादंबरीत, नाहीतर सिनेमात, पण प्रत्यक्षात अजिबात नाही. हा तर आता पोलिसांचं आणि चोरांचं संगनमत असेल तर शक्य. तुला कल्पना आहे काय? तू स्वतःच्या खात्याची बदनामी करतोयस. तुला काय वाटतं मी थापा मारतोय? साहेब, मोठ्या साहेबांचा फोन आला तुम्हाला. ठीक आहे, तू हो पुढे, मी आलो. राजा, एक अर्जंट फोन आलाय, मी अटेंड करून येतो. तू बसा, मी आलो. पोलिसांचं आणि चोरांचं संगनमत असेल तरच शक्य. पोलिसांचं आणि चोरांचं संगनमत असेल तरच शक्य. तरच शक्य, तरच शक्य, तरच शक्य, तरच शक्य, तरच शक्य. हॅलो 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 अरे हॅलो, कबूतरखाना पोलीस स्टेशन का? इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. पाटील साहेब, मला जरा इन्स्पेक्टर सखाराम इनामदार पाहिजे होते. जरा खास काम आहे. इन्स्पेक्टर सखाराम इनामदार? अहो इथं सखाराम नावाचा हवालदार सुद्धा नाहीये. कोण बोलताय? ते मी त्याचा काका बोलतोय. असू द्या असू द्या असू द्या. शाम्या, दाल में कुछ काला है. कुछ? अख्खी डाळ काळी आहे. हे बघ, मामासाहेबांना आपण ऑफिसमध्ये घेऊन जाऊया. ती बॅग उघडल्याशिवाय आपल्याला काय समजणार नाही काय लफडं आहे ते. ओके चल. माय गॉड. मामासाहेब, बी रिलॅक्स. लाखाची बॅग कुठं आहे? मला माहित नाही, खरंच माहिती नाही. 10 लाखाची बॅग कुठे? बॅग कुठे रे? आई शपात देतो, डोक्यातच घातली असती बाटली. वारुळ्यावर बसल्यासारखा बसल्या टाकल्या. हे सगळं मी एकट्याने नाही केलं, मला 2 लाखाची लालच दिली गेली म्हणून मी हे सगळं करायला कबूल झालो. हो, कोणी दिली लालच? चोपडानं. हो, चोपडानं. चोपडा अत्यंत वाईट माणूस आहे, अत्यंत वाईट माणूस खरंच. त्यांना 1,00,000 रुपयाची अपराधपर केली आहे कंपनीची.
चोपड़ा हो, आता मी तुला सोडत नाही. चोपड़ा आता माझ्याशी गाठ आहे रे. लवकर 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 चला. तो बघा मामटा, चलो हात चलाओ जल्दी. चला रे क्या? अहो, चाह गया ना? अरे हे काय? कसला विचार करता है एवढा? विचार करतोय आपल्या राजकुमार आणि श्यामकुमारांचा. खरच. दोघेही हुशार. अगदी गुणी आहेत दोघे जण. मला त्यांचं फार कौतुक वाटतं. त्यांच्यामुळेच मुंबईत तुम्ही 7-8 ब्रांचेस उघडू शकलात नाही का? खरंय. अगं चोपडाची लबाडी त्या दोघांच्या लक्षात आली म्हणून बरं झालं, नाहीतर कंपनी सकट मला सुद्धा विकून खाल्लं असतं त्या तोंड चोंबड्यानं. अहो, 6 महिने होऊन गेले त्या घटनेला आणि अहो तुमच्या डोक्यातून चोपडाचं भूत काही अजून उतरत नाही बघा. अगं काय करणार, ते भूतच तसं होतं. नोकरी मागायला आला तेव्हा अगदी शामळू मंगळू वाटायचा, पण शेवटी निघाला विश्वासघात. की जाऊ द्या हो, त्याचा विचार डोक्यात आणून तुम्ही तुमचं स्वास्थ्य कशाला बिघडून घेताय? असं पहा, आपण 4-5 दिवस की नाही महाबळेश्वरला जाऊ, म्हणजे तेवढंच तुमच्या मनाला सुद्धा बरं वाटेल, नाही का? हो, आणि तुला सुद्धा तुझ्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. ऐश काहीतरीच काय. हो काय, पण यावेळेला की नाही फक्त आपण दोघांनीच जायचं. हा, दोघांनीच? हो. छेछे का, अगं दोन्ही मुलींना एकटं ठेवून कसं काय जायचं? आणि शिवाय माधोबा सुद्धा रजेवर गेलाय. हे पहा, मुलींची काळजी तुम्ही करू नका. हा, आणि त्यांना सोबत करायला माया मावशी येईल की 4 दिवस? नाहीतरी राणी आणि राधा आमच्यापेक्षा तिलाच जास्त घाबरतात, नाही का? खरंय. मग उद्याच निघूया आपण. हॅलो, हा बोला चतलाली साहेब, बोला. हो नाही, तुमचा निरोप देतो मी. नाही मामासाहेब महाबळेश्वरहून परत आले ना की मी तुमचा निरोप देतो. अजून पोहोचले सुद्धा नसतील. हो नाही, 4-5 दिवसात पोहोचतील. आय मीन परत येतील. बाकी काय म्हणताय? नाही तुम्हाला बरोबर पोहोचवतो. आय मीन तुमचा निरोप बरोबर पोहोचवतो. असो आहे. बर 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 बर. हा नाही नाही नाही, तुम्ही मला एक सांगा, आपल्या मालाला उठाव कसा काय? फर्स्ट क्लास. बर नाही, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. मी आपल्या श्याम, असं काय चालतं? हे श्याम्या, अरे एवढं महत्वाचं काम इथं पडलंय आणि तू कुठे चाललायस? पोटात. पोटात सॉलिड कळ उठले. हो, 2 नंबरला जाऊन येतो.
तू इथे ऑफिस मध्ये काम करायला येतोस की सारखा दोन नंबरला जायला येतोस? कळाली गेला. अरे ए सरळ गेला. तू दोन नंबरचं नाव सांगून कुठे जाणार आहेस माझ्या बरोबर लक्षात आलंय. तुला बघून घेतो. नाही तुम्हाला नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राधाला भेटायला आला? हो, मॅटिनी शो बघायचा विचार आहे. जिस देश में गंगा बहती है. सॉरी नो पिक्चर्स. आमची मावशी येणार आहे, तिच्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझी गंगा मैली होणार. नाही म्हणू नका हो ताई, खूप आशा ठेवून आलोय मी, मन तुटेल माझं. प्लीज गैरसमज करून घेऊ नका हो. मावशी याची वेळ झालीये, तिला थोडा जरी वास केला ना तर तुमच्या सोबत आमची सुद्धा वाट लावेल हो. बर जातो मी. नाराज झाला? नाराज नाही, नर्वस झालो. जाऊ मी ताई. किती सेन्सिटिव्ह आहात हो तुम्ही. ठीक आहे, फक्त दोन मिनिटं राधाला भेटून ताबडतोब इथून निघून जा. ओके ओके. फुल नाही तर फुलाची पाके नाही का. बट ओनली टू मिनिट्स. या राधा तिच्या रूम मध्ये आहे, पण लक्षात आहे ना ओनली टू मिनिट्स. थँक्यू व्हेरी मच ताई. किती झाले? पिली छुट्टा दीजिए. कितना हुआ? 9 रुपया. रख लो 10 रुपया. 8 आना रख लो. जाओ मजा करो. कहर झाला. बाई 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 हे काय दार 70 उघड करून टाकलंय. घरात आई बाप नाहीत पाहून कुणी भांबता घरात घुसला म्हणजे मग बापरे गेली का बापाची अब्रू मशणार. मावशी तू 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 आलीस? दिसते ना मी आलेली. मग विचारतेस कशाला आणि दार उघड कशासाठी? चुकून उघड राहिलं चॉली. आधी चुका करायचा आणि मग सॉरी म्हणायचं. हा कसला नियम? गादी दार बंद कर. जा म्हणते ना. काय ग राधा दिसत नाहीये कुठ गेली? कुठे ती? नाही ती राधा ती एखाद्या मैत्रिणीकडे नोटबुक आणायला गेली. गेली सिनेमाला एखाद्या मित्राबरोबर? नाही नाही ती घरातच आहे ना. हो ती झोपली आहे. झोपली? ठीक आहे वेळ झोपायची. सकाळच्या 11 वाजलेत. 11 हो ना. नाही नाही ती झोपली होती. आता ती अभ्यास करते. अभ्यास? काहीतरी गडबड दिसतीये. बघतेच आता. राधे असं वाटतंय ना काय मी श्रीकृष्णाप्रमाणे बासरी वाजवावी आणि तू तू माझ्या बासरीच्या तालावर मोहक नृत्य करावं. थांब थांब. राधे काय ग फुटला मटका? का कोण आलं? मावशी. अरे माझी मावशी. आता ती तुला काठीनं पडली आणि मला कच्ची गिळून टाकली. झालं म्हणजे आमची बासरी वाजण्याआधी घंटा वाजली. राधे दार उघड. अगं मावशी ती झोपली असेल गं? असं काय करतेस? झोपली? झोपली कसली? आतून बोलण्याचा आवाज येतोय पुरुषाचा. पुरुष? पुरुष? छिछे कॅसेट लावली असेल. तेच तर बघायचंय मला. कॅसेट आहे की कसाटा? राधडे दार उघडतेस की दार तोडू? मावशी दार उघडत नाहीये ग. कडी अगदी जाम झालीये. अरे मला सोड ना. अगं हात सोड कडी वळतो. सोड ना मावशी आली जा.
आता बघतेस दार कसं उघडत नाही ते। बापरे आई ग आई आई लागलं का मौशी शट अप सुटलो बुआ शाम्या मी पुनावाला स्टेडियमला महत्त्वाच्या कामासाठी जातोय जा मी परत येईपर्यंत तू ऑफिस सोडू नको राजकुमार वा पुनावाला स्टेडियम काय लेका एका फटक्यात आउट होशील अंपायर कडे गेलाय राणी आम्ही बाजारातून परत येईपर्यंत दार बंद करून घरात बस कुणी पुरुष माणूस आला तर त्याला बाहेरच्या बाहेर कटव दार उघडू नकोस कळलं कळलं अरे हो राधे अगं पैसे भरपूर घेतलेस ना का ग अग आज मला गुलाबजाम खायचा सॉलिड मूड आलाय 40 तरी खाल्ल्याशिवाय समाधानच होणार नाही बघ अग भरपूर पैसे घेतलेत 40च काय हवं तर 80 गुलाबजाम खा वा चल राणी मी काय सांगितलं नीट लक्षात आहे ना कुणी पुरुष माणूस आला तर दार उघडायचं नाही नीट लक्षात ठेव नाही तर करशील चुका आणि म्हणशील सॉरी चल ग राधे हो हो चल ना बाय राणी बघ 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 पुनावाला स्टेडियम आलं अगे बाबा 8 रुपये हा साहेब नाही एक गोष्ट विचारू का नाही तुम्ही नेहमी त्या पुनावाला स्टेडियम वर कंचा खेळ खेळायला जाता लवमिंग्टन लवमिंग्टन मग मी पण येऊ का तुमचं ते लवमिंग्टन खेळाया रात्री जेवायचं लगे जरा काम कर टॅक्सी झाला करतो एक गोष्ट सांगतो खेळताना जिंकायचं हारायचं नाही काय समजलं बघूया कसं काय जमतं ते लवमिंग्टन राणी मी आणि राजा तू राजा तू आणि राजा मी आणि राणी तू आता कोण कडमडले पुरुष माणूस असला तर दार उघडायचं नाही बाहेरच्या बाहेर कटव हे बघा मम्मी पप्पा घरी नाहीत आपण कोण आहात अगं तुझे आई वडील घरात नाहीत म्हणून तर मी आलोय राजकुमार हंडीगोल आता हा कशाला आला इथे आताच राधा शांती हंडी फुटता फुटता वाचली राणी राणक्का राणी चला आपण लवमिंग्टन खेळू आज दिवसभर चांगले हिंडू फिरू मजा करू सिनेमा हे बघ सिनेमाची मी 2 तिकीट घेऊन आलोय मागच्या लायब्ररीतली कोपऱ्यातली राजा राजा तू आता जा मी तुला नंतर फोन करेन हा प्लीज अरे माझी मावशी आली तर मावशी आता ही मावशी कुठून टपकली मध्येच तुला माहित नाही राजा माझी मावशी खूप संशयी आहे रे अरे प्यार किया तो डरना क्या राणी प्यार किया तो डरना क्या ओफो राजू राजू माझ्या मावशीरी तुला इथं पाहिलं ना तर ती माझ्या आई पप्पांना मिरची मसाला लावून असं काय सांगेल की पप्पा मला मॅटर्निटी होमलाच ऍडमिट करतील रे हे बघ मावशी राणी राणी अग राजा तू जा राजा प्लीज गो हे बघे तुझी मावशी येऊ दे नाही तर तुझा बाप येऊ दे मी जाणार नाही हा डोंट टॉक नॉनसेन्स राजा हे बघ मी 3 मोजण्याआधी इथून निघून जा अरे 3 कहो या 30 हम नहीं जाएंगे एक दोन तीन
साधे एक दोन तीन सुद्धा तुला म्हणता येत नाही, थांब मी शिकवतो तुला. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा. तुझ्या विना तुझ्या विना तिळ 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 झोर तुम्ही अजासन माली बहार. तुझ्या विना तिळ 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 झोर तुम्ही अजासन माली बहार. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा. तुझ्या विना तिळ 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 झोर तुम्ही राजा व्यथा समजून घेना. तुझ्या विना तिळ 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 झुरते मी राजा व्यथा समजून घेना. माझ्या मनाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. माझ्या मनाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. रुसू नको तू घेऊ नको तू मिठीत माझ्या येना. राणी थांबव माझा छळ पाणी थेंब थेंब गळ. राणी थांबव माझा छळ पाणी थेंब थेंब गळ. जा 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 जा
कागज भूरा ही रह गया। मेरा जीवन पूरा कागज भूरा ही रह गया। अच्छा या टोका पासून त्या टोका पर्यंत एकझारा घालून हा प्रश्न सुटणारा नाहीये आणि कधी सुटणारही नाही। या असल्या कोवळ्या पोरींना प्रेम या शब्दाचा अर्थही कळत नाही आणि यांनी ही असली लफडी करावी। माई प्लीज, तुला काय म्हणायचंय ते कळलंय आम्हाला। कळलंय ना? हो कळलंय ना। मग मार त्यांच्या थोबाडीत आणि विचार त्यांना जाब, आणि आताच त्यांच्या पायात बेड्या घातल्या नाहीस तर तुझ्या हातावर तुरी देऊन पळून जातील त्या। ए मावशे, कशाला आगीत तेल होते, जरा तोंडाला लगाम घाल। लेडी नारद मुनी, लेडी नारद मुनी म्हणा नाही तर काय वाटतेल ते म्हणा, पण माझा उपदेश नीट लक्षात ठेवा। त्या उन्हाळ पोरांना नोकरीवरून काढून टाका, नाहीतर काय वाटतेल ते करा। मी चालले माई। धाणी दादा, माझ्याकडे बघा। सॉरी पापा। तुम्ही एवढ्या मूर्ख मुली असाल असं नव्हतं वाटलं मला। वन्स अगेन सॉरी पापा। शट अप नॉनसेन्स। एक तर करू नये ती घोडचूक करून बसता आणि वर मान करून सॉरी म्हणता, खाली करा मान। दॅट्स फाईन। आजपासून या क्षणापासून तुम्हा दोघांना नोकरीवरून काढून टाकलंय। हे घ्या डिसमिस लेटर। डिसमिस लेटर? होय, तुम्हाला विदाउट नोटीस नोकरीवरून काढून टाकलंय, त्यामुळे नियमानुसार हा घ्या तुमचा 3 महिन्याचा नोटीस पे। पैसे घ्या आणि चालायला लागा इथून। पण मामासाहेब। शट अप, एक अक्षर बोलू नका। मामासाहेब मामासाहेब म्हणून मला मामा बनवलंय तुम्ही। मामासाहेब चुकलं। शट अप आयसे। अरे चोप्रानं तर माझा पैसाच लुटला, पण तुम्ही माझ्या घराण्याची अब्रू लुटायला निघालात, माझा विश्वासघात केलात। गेट आउट आयसे, गेट आउट। सर मला 2 शब्द बोलायची संधी तरी द्या, मी सांगतो सगळं। मला काही एक ऐकायचं नाही तुमचं। मुकाट्यानं चालते व्हा इथून, नाहीतर धक्के मारून हाकलून देईन। ठीक आहे, जातो आम्ही। आम्ही तुमचे नोकर आहोत ना, आम्हाला मोठी स्वप्न बघण्याचा अधिकारच नाहीये। इतके दिवस तुम्ही आम्हाला कामावर ठेवलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो। चल रे, ते ठेव खाली, ते ठेव खाली। शी शी शी, डोकं पिकलं ह्या कटकटीनं। जग मारली आणि मुंबईला आलो। त्यापेक्षा बरं होतं आमचं पुणं। चला पैसे तोपर्यंत चहा प्यावा। अरे इला काकाने आज टपरी लवकर बंद केलेली दिसते। आपली टपरी बंद व्हायची वेळ आली आता। अरे 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 श्याम्या, अरे किती सिगरेट पिशील। अरे वाईट असतं सिगरेट पिणं। त्या काय झालं, काय झालं, काय तडका पडकी आपल्याला नोकरीवरून काढून टाकलं। हे मामासाहेब समजतात काय स्वतःला? गरम मसाला कंपनीचे मालक। गरम मसाला कंपनी। अरे है काय, आपण विदाउट तिकीट विदाउट परमिशन पुनावाला स्टेडियम वर लव्हिंग्टन खेळलो ना, त्याचे परिणाम आता बघ। बघ मी कसा बसा त्या अंपायरच्या तावडीतून सुटलो, पण तू तू बुद्धी गहाण ठेवून वागलास ना, म्हणून नोकरी गेली आणि आता त्याबरोबर छोकरी सुद्धा झाली। काय वेळ आहे काय? अरे एक वेळ नोकरी नोकराला दगा देऊ शकते, पण छोकरी म्हणजे प्रेयसी प्रियकराला कधीही दगा देऊ शकत नाही। म्हणजे काही झालं तरी राधा माझी होणार। नाही तुझ्याबद्दल सांगणं कठीण आहे, पण राणी नक्कीच माझी होणार। आईला किती स्वार्थी आहेस रे तू। डोंट वरी, शी मान दुखते तुझ्याकडे। डोंट वरी माय डिअर। हे बघ, भूतकाळात सुद्धा राधा श्यामचीच होती आणि भविष्यकाळात सुद्धा राधा श्यामचीच राहणार। काय झालं? काय मारतो काय? काय काय व्हायला तू अगदी छान बोलतोस। काय ते, चल चल। नाही
पत्ते कडे ना कुठे हे काय इथे ठेवलेत लाल्यानं अरे थोडासा टाइमपास करूया तेवढे मामासाहेब डोळे अडवतील परवानचं देण्यास तुम्हाला किती 4 रुपये 20 पैसे सर काय रात्रीचे 10:30 वाजले रात्रभर इथेच थांबू की जाऊ घरी ठीक आहे ड्रायव्हरला गाडी काढायला सांग बर साहेब काय काटायला वगैरे त्याची काही पद्धतच नाही ना तुमच्यात तेराच वाट पडेल अरे 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 हे पोर पत्ते कुठतायत की स्वतःच नशीब कुठतायत एक आला फंटूश आलेला दिसतोय चलो ड्रायव्हर हे बघ दोन आले माझ्याकडे बरं दोन तर दोन चोपडा तू हा मी बर भामट्या माझी गाडी का अडवली मामासाहेब थँक्यू तुम्ही दोघे मदतीला धावून आलात त्यामुळे मी आज वाचलो मग साहेब उद्यापासून आम्ही परत नोकरीवर रुजू होऊ ना सॉरी सावकाश अग तो राजा आणि श्याम वेळेवर आले नसते ना तर त्या हरामखोरानं मला सपासप धुतला असता आज जळलं मेल्याचं लक्षण हलकट कुठला तरी मी तुम्हाला म्हणत होते की पोलिसात कंप्लेंट करा आणि पाठवा त्याला खडी फोडायला खुळी आहेस तू म्हणजे अगं त्याची लबाडी सिद्ध करण्यासाठी मला 2-4 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या चढायला लागल्या असत्या आणि इतकं करून शेवटी त्याच्या वकिलानं कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली की संपलं सगळं मुसळ केलं त्यापेक्षा आपण शांततेच्या मार्गाने जाणं हेच चांगलं हो अगदी महात्मा गांधींच्या वळणावर गेलात हा तुम्ही अग आमच्यासारखी माणसं या जगात आहेत म्हणून थोडी तरी शांतता दिसते तुला या देशात हो ना मग असंच डोकं शांत ठेवा आणि मुलींच्या लग्नाला संमती द्या तोही एक प्रश्न सोडवायचाच आहे अजून हो प्रेमाचं भूत शिरलंय ना त्यांच्या डोक्यात राणी राणी डोंट बी सो नर्वस अगं आपल्या लग्नाबद्दल खालती मम्मी आणि पप्पा चर्चा करतायत ना
चल आपण असं करू, आपण खालती जाऊन ऐकू. अहो नाही म्हटलं, मुलींनी मनाला खूप लावून घेतलंय हो. दिवसभर सिनेमातली दुःखी गाणी म्हणत असतात. दुःखी गाणी हो सिनेमातली हो ना. हा काय अहो, लग्न करीन तर त्यांच्याशीच असं म्हणत होत्या त्या, नाहीतर नाहीतर कुठेतरी जाऊन जीव देईन, आत्महत्या करीन असंच ना. नाही म्हणजे आत्महत्या किंवा जीव देण्याबद्दल काही बोलल्या नाही त्या, पण दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही असं म्हणत होत्या. या कार्ट्या विदाउट परमिशन परस्पर प्रेम करतात आणि वर आई बापानाच धमक्या देतात. आणि आमच्यासारखे आई बाप शेवटी त्यांच्या हट्टाला बळी पडतात. मग तुम्ही पडणार ना बळी? बळी न पडून काय करणार, त्या कार्ट्या काय ऐकणार आहेत थोड्याच. म्हणजे तुम्ही तयार आहात ना लग्नाला? अगं माझ्या पोरींच्या सुखातच माझं सुख आहे, पण त्यांनी रात्री पत्ते कुटायचं बंद केलं पाहिजे. दिवस रात्र पत्ते कुटायचे. आणि म्हणजे तुम्ही मनापासून तयार आहात का आपला मी हट्ट करते म्हणून? तसं नाही ग, दोघेही हुशार आहेत, प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, स्वतःचं भवितव्य स्वतः घडवू शकतील असे गुण दिसलेत मला त्यांच्यात, म्हणून तर मी होकार दिला. पण माझी एक अट आहे. अट? कसली अट? त्यांना या घरातच राहावं लागेल. का? घर जावई म्हणून. घर जावई? हो घर जावई. अगं सुखात आणि ऐशारामात वाढलेल्या माझ्या मुलींचे संसार मोडक्या तोडक्या चाळीत थाटलेले मी पाहू शकणार नाही, आणि म्हणूनच राजा आणि श्यामला या घरातच राहावं लागेल घर जावई म्हणून. घर जावई तर घर जावई, पप्पाने लग्नाला होकार दिला हेच सोन्या होतीने झालं. राधा. ए राधा. ओ राधा ग. राधा. आता बोल ना. अहो राधा, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. अग तुझ्या प्रेमासाठी मी घर जावळीच काय पण बावरची सुद्धा व्हायला तयार आहे. रिअली? हा वेळ पडलीस ना तर बंगल्यात झाडू मार भांडी कसे, कारण कारण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. अरे पण श्याम, सासऱ्याच्या घरात तुला असली काम करताना लाज नाही वाटणार? लाज? लाज शरम गेली उडत. काय अगं, या जगात जो लाजला तो संपला. मोठ मोठे लीडर इलेक्शनला उभे राहतात, धडाधड कोसळतात, तरी पुन्हा उभे राहतात. त्यांना लाज नाही वाटत तर मी कशाला लाजू? वा 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 वा, काय बोलतोय, नवरा निवडावा तर असा निर्लज्ज. अच्छा म्हणजे मी घरजावी बनून राहायचं? शक्य नाही ते राणी, शक्य नाही. राजू अरे फार दिवस नाही रे, तू गाडी बंगला घेतलास की आपण आपल्या घरी जाऊ, सुखान संसार करू. गाडी आणि बंगल्याच्या गोष्टी करते, पोटाची भूक आणि रोजच्या गरजा भागवता भागवता माझ्या नाकीने होत आहे, आणि तू गाडी बंगल्याच्या काय गोष्टी करतेस? अरे आपल्याला काय फरक पडणार आहे, माय फादर इज अ मिलियनर, करोडपती, हवे तेवढे पैसे देतील मला. हा म्हणजे आपल्या संसाराच्या गरजा ते भागवतील म्हणून मी त्यांच्या ताटाखालचं मांजर बनून राहायचं? नाही राणे नाही, मी घरजावी होणार नाही, मुळीच नाही, समजलं? राजू राजू मला कळतोय रे तुझ्यातला स्वाभिमान, तुझ्या आणि पप्पांच्या प्रेमाच्या कात्री मी अडकले रे. राजू राजू प्लीज मला समजून घे, राजू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. आय लव यू राजू, आय लव यू. हे बघ राणे, हे बघ मला तुझ्या भावना कळतंय, पण मला माझा स्वाभिमान जपलाच पाहिजे. प्लीज माझ्या प्रेमासाठी तुझ्या स्वाभिमानाचा त्याग. नाही राणे नाही, मी तुझ्यासाठी जीवाचा त्याग करीन पण स्वाभिमानाचा त्याग नाही करणार.
माझा निर्णय मी बदलणार नाही. त्यांना माझी अट मान्य करावीच लागेल. तुमचं मन दुखवू नये, प्रेमभंगाच्या आगीत तुम्ही होरपळू नये म्हणून तुमच्या लग्नाला मी होकार दिला. खरंय त्यांचं म्हणणं, तुमच्या सुखासाठी त्यांनी तुमच्या लग्नाला संमती दिली. मग आता त्या दोघांना थोडासा त्याग करायला काय बरं हरकत आहे? अगं मम्मी, आम्ही खूप समजवलंय त्यांना, पण ते ऐकायलाच तयार नाही. म्हणजे ते जावई व्हायला तयार आहेत, पण घर जावई व्हायला तयार नाही. ते घर जावई व्हायला तयार नसतील तर माझा या लग्नाला नकार समजा. इट्स इनफ. आजपर्यंत मी तुमच्या भावनांचा खूप विचार केला, पण आता यापुढे मला माझ्या भावनांचा विचार करायला हवा. यापुढे मी तुमच्याशी खडूस बापाप्रमाणे वागणार आहे. पण पप्पा, दॅट्स ऑल. तुम्ही जेवा, मी त्यांची समजूत घेईन. राणी, आता काय होणार ग? बघूया पुढे काय होतं ते. राजा, आठवते दिवस आठव, डोळ्यासमोर उभी करती सुशिक्षित बेकारी. अरे वणवण हिंडत होतो आपण नोकरीसाठी, खिशात डिग्री होती पण हातात नोकरी नव्हती. शेवटी मामासाहेब भेटले, त्यांनीच आपल्याला नोकरी दिली, मॅनेजर बनवला, आणि आज ते आपल्याला मोठ्या मनाने घरजावी करून घ्यायला तयार आहे. एकदाचे घरजावी झालो की कंपनीत मोठा होता पुढे आपोआप पार्टनरशिप मिळणार आहेच. राजा, अरे सोन्याचं अंड देणारी मुर्गी आहे मामासाहेब. उगाच भाव खाऊन एका करोडपती माणसाचा घरजावई होण्याची सुवर्ण संधी सोडण्यात काय अर्थ आहे? या संधीचा फायदा घ्यायला शिक राजा, फायदा घ्यायला शिक. हे बघ श्याम्या, संधीचा फायदा मिळेल तिथे आपण आपला पुरुषार्थ मर्दांगी दाखवायला हरकत नाही, पण स्वतःच्या स्वाभिमानाची होळी करून असल्या संधीचा फायदा घेण्यात कसला नाही पुरुषार्थ. पुरुषार्थ मर्दांगी आले तोंडात फेकले बाहेर. राजा, अरे पुरुषार्थ मर्दांगी गाजवायची एवढीच जर खुमखुमी आली असेल ना तर राणीला पळवून ने आणि एखाद्या डोंगरावरील मंदिरात रात्री 12 वाजता लग्न करून दाखव. पुरुषार्थाच्या उगीच फुसक्या गप्पा मारू नकोस. श्याम्या, माझ्या मनातला पुरुषार्थ म्हणजे स्वाभिमान आणि तुझ्या मनातला हा पुरुषार्थ म्हणजे भ्रष्ट अभिमान. राजा, अभिमान आणि स्वाभिमान कधीच वाहून गेलेत काशीच्या गंगेत. तू आहे ना साला डरपोक आहेस डरपोक. बाहेरून मोठा ताजा चिकना दिसतोस पण आतून फुसका आहेस फुसका. अरे रिकामा गॅसचा सिलेंडर असतो ना तसा तू आहेस. हे पुरुषार्थ स्वाभिमान तू नको रे मला सांगू. श्याम्या, अरे पुरुषार्थ आणि मर्दांगी 100% ठासून भरली आहे माझ्यात. ठासून भरले ना, मग राणीला पळवून ने ना. राणीला पळवून ने ना. अरे राणीला काय, तुझ्या राधेला सुद्धा नाही पळवून दिलं ना आईसोबत मिसेस काढून ठेव. नाही राधेला नाही, नाही नाही. मला तुझी आयडिया अजिबात नाही आवडली राजा. श्याम, तू विचित्र तसा तुझा प्लॅन विचित्र. अरे जर पळून जाऊन लग्न करायचे तर दिवसा पळू, मध्यरात्री पळण्यात काय अर्थ आहे? उगा झोप मोड नाही का होणार? हे बघ, जे ठरले ते ठरले, हीच तुझ्या प्रेमाची खरी परीक्षा असं समज. अरे नेहमी प्रेयसीनीच परीक्षा पास केली पाहिजे असं कुठे लिहिलंय का? नाही. तुम्ही पुरुष मात्र सर्व जबाबदारी प्रेयसीच्या अंगावर ढकलून स्वतः मात्र मोकळे राहता. ते मला माहित नाही, तू आमच्या प्लॅनिंग प्रमाणे येणार आहेस की नाही तेवढं बोल. हे बघ, ते मला काय माहित नाही, तू आमच्या प्लॅनिंग प्रमाणे येणार आहेस की नाही तेवढं मला सांग. ठीक आहे, तू सांगशील तिथे घे. शाबास. आता छळून घे रे, लग्नानंतर पाहिन तुला. काय केव्हा यायचंय आणि कुठे यायचंय तेवढं सांग. ओके श्याम, रात्री मी तुझ्या फोनची ठीक 9 वाजता वाट बघीन. राणी, फोन नक्की येईल ना? राधे एवढी उतावळी होऊ नकोस, अगं फोन नक्की येईल. आपला घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे. धाव नको. हे बघ, महत्वाची सगळी कामं झालेली आहेत आणि आता ही श्याम्या. हे बघ, भटजीना टॅक्सीत घाल आणि टेकडीवरती घेऊन ये. ए बाबा, ए टॅक्सीत घालीन नाहीतर खांद्यावर नाही. पण तू कुठल्या भटजीशी कॉन्ट्रॅक्ट केलं ते तर सांगशील. अरे तो हा गिरगावातला रे, संघाच्या जवळ राहतो तो. पहिला तो अंडे खाऊ पांडे गुरुजी. अरे त्याला काय का खाऊ देणार, त्याला मंत्र येतात ना. बास, तू त्याला टॅक्सीत घाल आणि घेऊन ये, मी राणी राधाला फोन करतो. राणी दादा कोण? राणी दादा नाही रे, राणी राधा. त्याला फोन करतो. काय बॅग आणि काय, मी जातो. ए मला गंडून गेला तो लगेच. राजकुमार,
हॅलो 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 हा हे राणी हाय बघ मी काय सांगतो ते नीट ऐक. अगं माझं ऐक ना. आज रात्री ठीक 11 वाजता हा मच्छीमार चौकात डांबर गलीच्या कोपऱ्यावर एक बोर्ड आहे नो पार्किंगचा, त्याच्या बरोबर खाली एक टॅक्सी उभी असेल. हा टॅक्सीचा नंबर आहे ABC 420. लपडी करायला 420 नंबरची टॅक्सी हवी. हा हे बघ त्या 420 नंबरच्या टॅक्सीत बसायचं, त्याला तुमची नावं सांगायची, म्हणजे तो बरोबर तुम्हाला विवाहस्थळी घेऊन येईल. पत्ता कुणाचा? हा लग्नस्थळाचा पत्ता गेली हनुमान टेकडी हनुमान मंदिर राम टेकडी. काय ते हनुमान मंदिर राम टेकडी? राम टेकडी हनुमान मंदिर टेकडी राम टेकडी हनुमान मंदिर बरोबर आहे. त्या ब्रह्मचार्याच्या मंदिरात लग्न करतायत श्री रामा रक्षण कर रे त्या पोरांच. अरे पण राजू त्या टॅक्सी वाल्याला ओळखायचं कसं? कसा दिसतो तो? कसा दिसतो कोण तो? तुला काय करायचं? कसा दिसतो तुला काय करायचं आहे? तू फक्त टॅक्सीचा नंबर लक्षात ठेव. अरे हो हे बघ आणि हे बघ येताना साडी घालू नकोस. काय साडी घालू नकोस? म्हणजे पंजाबी ड्रेस घालून ये. काय डोंगराळ काय लपड बिपड झालं तर पळायला बरं काय? अरे कळलं रे बाबा. कळले बाबा तयारी करून मी निघतो. अग ए थँक्यू ठेवला वाटत. राम टेकडी हनुमान मंदिर. टॅक्सी वाला वाट पाहत असेल ग त्या मुलीनं. तिला घरी सुखी राहा. अहो अहो काय काय झालं? दिल्या घरी सुखी राहा काय? अहो त्यांना या घरातच सुखानं राहायचंय त्यांच्या नवऱ्यासोबत. आपलं प्लॅनिंग विसरलंच वाटत. कसलं प्लॅनिंग? अहो दोन्ही जाबाई बापू आशीर्वाद घ्यायला घरात आले रे आले की दरवाजाला बाहेरून कुलूप ठोकायचं म्हणजे पोपट पिंजऱ्यात बंद. अहो ही गोष्ट तर मी पार विसरूनच गेले होते. रात्री नवऱ्याचा ब्रेन वॉश कसा करायचा हे दोघींनाही मी चांगलं शिकून ठेवलंय. त्या दोघींच्या लक्षात आहे ना सगळं? डोंट वरी मामी. रात्री घर जवळ बनायला तयार नसलेला माझा नवरा उद्या सकाळी तुला दात घासताना दिसेल की नाही बघ. कसं बोलताय पिल्लू माझं? आणि मला तर कसली काळजीच नाही. काका माझा नवरा तर बंगल्यात झाडू सुद्धा मारायला तयार आहे. म्हणजे घड्याला राजा. मम्मी मी तर सकाळी 10 वाजेपर्यंत झक्कास झोपून राहणार. जी आशी आहे काटी 10 वाजे पण झोपणार म्हणे. ती तुमच्या वळणार गेली. असं काय करतेस मम्मी? काय लाजली लाजली बोळी तसाच नवराही बोळा आहे की नाही? तिला जरा खडूस मिळाले रे. तो खडूस नाहीये मम्मी. मग स्वाभिमानी आहे यांच्यासारखं आहे. ए अड्ड्यात गेला तुझा स्वाभिमान? स्वाभिमान म्हणे अरे हल्ली कट्टर स्वाभिमानी लोक नोटांची बंडल घेऊन डिस्काउंट ने विकतात तो. आणि तू तू काय मला स्वाभिमान सांगतो? काय तुझ्याशी वाद घालण्यात काय अर्थच नाही कारण तुला लग्नाची नशा चढली आहे. नशा राधा सर्व तयारी झालेली आहे नवऱ्या मुलीला लग्न मंडपात बोलवा. जरा धीर धरा तिकडून मुली निघालेल्या आहे. एक काना खाली मोर्या आयला किती म्हणून या पोरींची वाट बघायची. चला वाईट झोपूया. मम्मी माझा गजरा ठीक आहे? अगदी छान आहे. आणि मम्मी माझी हेअरस्टाईल? तू सुद्धा अगदी छानच दिसते. अगदी चांगली आहे. मी येऊ का टॅक्सी पर्यंत पोहोचवायला? अगं नको मम्मी जवळच तर आहे आम्ही जातो ना. नाही पण आता रात्रीचे 11:30 शिवाय रस्त्यावर रहदारी सुद्धा नाही. अगं घाबरतेस कशाला? आपली राणी आहे कराटे चॅम्पियन आणि राधा आहे फुटबॉल चॅम्पियन. येस कोणी वाटेत आडवा आला ना तर दोघी उभा फाडून खातील त्याला. अरे हो टॅक्सीचा नंबर लक्षात आहे ना? हो पप्पा ABC 420. डोंट वरी पप्पा आमचा लग्न समारंभ आटोपला की आम्ही आमच्या यांना घेऊन डायरेक्ट इथे येऊ. शाबास राणी. आणि हे बघ पप्पा पुरे झालं आता अगोदरच आम्हाला उशीर झालाय. राणी निघाला हवं आता आपल्याला. नाही तर मी इथेच झोपू. पप्पा मम्मी आम्ही निघतो. हो हो आणि हे बघ
टॅक्सीत बसल्यानंतर नीट टॅक्सीचा नंबर बघून नाही हो नंबर बघून मग टॅक्सीत बसा. मी राणी आणि मी राधा. राम टेकडीवर हनुमान मंदिरात सगळी लग्नाची तयारी झाली आहे मॅडम. ड्रायव्हर साहेब तुम्हाला रस्ता माहिती आहे ना? चिंता करू नका मॅडम, मी बरोबर पोहोचवतोच तुम्हाला. आणि याच्या रीतीने मी कुठे येऊन फसलो माझं मला कळत नाहीये. लग्नगटी का भरत आलेली आहे नवऱ्या मुलींना बोलवा. काय मुली तिकडून निघाल्या येतील एवढे? आता फोन आला. चार दोन फोन कोणाचा आला होता? तुम्हाला काय करायचं? गप्प येतील चार दोन मिनिटात. पण आम्ही किती वेळ बसायचे तिकडे? आवाज करायचा ना, बसायचं म्हटलं की बसायचं. जास्त बोलायचं काम झालं किंवा हलायचं इथून गावे. अहो नवरदेव, हा विषय चेष्टेचा नाहीये. अहो आणखीन 5 मिनिटांनंतर तुमच्या जीवनात राहू केतूच आगमन होणार आहे आणि या लग्नस्थळी म्हणजे हनुमान मंदिरावर संकट येणार आहे. काय समजले? संकट काय ग? आपल्या मुली एव्हाना लग्नस्थळी पोहोचले असतील नाही? पण माझं हृदय खूप धडधडत आहे हो. नसत्या शंका येतात मनात. माझ्या लाडक्या मुली एखाद्या संकटात सापडल्या नसतील ना? आलं का हनुमान मंदिर? हो आलं ना मॅडम. तुमच्या लग्नात प्रेझेंट देण्यासाठी मी ही सेंटची बाटली आणली. अय्या सेंट चमेली आहे ना? चमेली नाही, कोबरा. ब्लॅक कोबरा. अरे राजा, सव्वा 12 वाजायला आले, त्या मुली अजून आल्या नाही. मामासाहेबांनी काहीतरी लोचा केलेला दिसतोय. आपण असं करू, आपण अजून बघू काय करायचं ते. भटजी अहो, मला असं वाटतं आतापर्यंत त्यांचा लग्न सोहळा आटपलाही असेल नाही? हो तशी शक्यता आहे. अहो चला उठा, त्यांच्या स्वागताची तयारी करायला हवी. आरतीचं ताट, निरांजन, नारळ, दरवाजाला लावायचं कुलूप. चला चला, ऐन बळी नंतर धावाधाव नको. चला 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 चला. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी समाजसेवक लफंगे बोलतोय. हा बोला लफंगे साहेब, एवढ्या रात्री फोन करताय, काय विशेष? इन्स्पेक्टर साहेब, मामा साहेब पुणेकरांच्या 2 सुंदर मुली राणी आणि राधा यांना प्रेमजाळात फसवून 2 गुंड त्यांच्याशी आज रात्री लग्न करणार आहेत. हा काय म्हणताय? आणि नंतर त्यांना विकून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणार आहेत. हा इन्स्पेक्टर साहेब, त्या 2 गुंडांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. आत्ता घ्या. बोला. राम टेकडी हनुमान मंदिर. बर बर, मी इन्स्पेक्टर देशपांडे पाठवून देतो. हा ठीक आहे. जरा फिरून कंटाळा पहिलं की काय या मंदिराभोवती रात्री वाघ फिरतो. अहो अहो काय झोपताय काय? मग काय करू, 2 वाजून गेले. अजून कसे आले नाहीत होते? कोण? हा आपल्या पोरी. हो येतील.
चांगला मनसोक्त हनीमून आटपून येतील. हे पहा काहीतरी बोलू नका हा. सत्यनारायणाची पूजा व्हायची म्हटलं अजून. अहो हल्ली संस्कृती प्रमाणे वागताय का कोणी? संस्कृती सोडून वागणार नाही त्या. काही झालं तरी पुणेकरांच्या मुली आहेत म्हटलं. अगो बाई नाव काढतात जावई बापू हज. चला देव पावला. माधोबा जी लक्षात आहे ना? वय समद लक्षात आहे की जरा हुशारीनं वाग. एकदा जावई चार पावलं घरात घुसले गुपचूप दाराला कुलूप ठोकून टाक. एकदा ते आत आले की राज्य आपल्याच बापाच आहे. जा 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 दार उघड. जावई बापू आले वाटत. होईज मामा साहेब. म्या माधोबा साहेब. तू माधोबा साहेब? मग नोकर कोण आहे? म्याच की नोकर पण तू आणि मामा साहेब पण तू. मामा साहेब पुणेकर कुठे आहेत? आहेत की आतमध्ये. कुठे आहे दाखव मला. नोकर आहे तो माझा. मी मामा साहेब पुणेकर. मामा साहेब पुणेकर. मी सिटी पोलीस स्टेशनचा सिनियर इन्स्पेक्टर OSD ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यशवंत मानमोडे. मानमोडे साहेब आपण एवढ्या मध्यरात्री इथे आलात म्हणजे आपल्याला तहान लागले की? मामा साहेब कोणाला विचारताय तुम्ही? तहान लागल्यानंतर हे करा तुमच्या घराच्या आम्हाला काही गरज नाही. आमचा जास्त वेळ घेऊ नका. आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. पान चढगिरी करू नका. यावेळी तुमच्या तरुण आणि सुंदर मुली कुठे आहेत एवढं आम्हाला उत्तर द्या. अगो भाई माझ्या मुली तरुण आणि सुंदर आहेत हे तुम्हाला कसं कळलं? हो फोनवर बातमी मिळाली आम्हाला. बाई साहेब आमचा जास्त वेळ घेऊ नका. फक्त तुमच्या मुली कुठे आहेत एवढं आम्हाला सांगा. राणी राधा लग्नाला गेले आहेत. लग्नाला गेले आहेत? कोणाच्या लग्नाला? स्वतःच्याच लग्नाला गेले. वा काय साला जमाना आलाय. आई बाप घरात बसले आहेत आणि मुली स्वतःच्या लग्नाला गेल्या आहेत. मामा साहेब तुमच्यासारखे स्पेशल क्वालिटीचे आई बाप मुंबईत आहेत म्हणूनच आमच्या पोलीस डिपार्टमेंटचं काम वाढलंय लक्षात ठेवा. सॉरी साहेब पण राणी राधा बद्दल काही विपरीत बातमी नाही ना? लवकर सांगा. लवकर सांगा. आमचं हृदय धडधडत आहे. हवालदार साहेब. हवालदार काय? म्हणजे एकदम इन्स्पेक्टर मला तुम्ही हवालदार करून टाकलात? सॉरी साहेब म्हणजे काय झालं माझी बोबडी वळली. साहेब यांच्यातर्फे मी आपली माफी मागते. ठीक आहे ठीक आहे. बातमी काय ते सांगा मला भीती वाटायला लागली. हो बातमी ऐकायची आहे. ऐका मग तुमच्या सुंदर मुलीला पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मावळ्यांना आम्ही ताब्यात घेतलंय. राधाराणी. नाही नाही काय झालं माझ्या मुलींना? काही नाही बाई साहेब राधाराणीचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. बाई साहेब बाई साहेब तुम्ही शोकावरा शोकावरा बाई साहेब. या आरतीकडे बघा या आरतीकडे बघा. या आरतीतली ज्योत तेवती आहे त्या आरती तुमच्या मुली सुखरूप आहेत तुम्ही काळजी करू नका. शोकावरा बाई साहेब तुम्ही शोकावरा. ज्योत तेवती म्हणजे मुली सुखरूप आहे. नथिंग रॉंग विथ माय डॉटर. माधोबा अख्खा तुपाचा डबा घेऊन ये. मुली घरी सुखरूप येईपर्यंत ज्योत अशीच तेवत राहायला हवी. मामा साहेब उद्या सकाळी पोलीस स्टेशनला या. मला तुमचं स्टेटमेंट घ्यावं लागेल. येतो मी. राणी आता कसं होईल ग? मला तर खूप भीती वाटते. राधा घाबरायचं नाही. विलनची विलनगिरी जास्त काळ टिकायची नाही. एकदा राजा आणि श्यामला येऊ दे मग कळेल यांना. हाय बदामची राणी. काय चौकट गुलाम? राणी कळेल कळेल तुला मी चौकट गुलाम आहे का बदाम एक्का आहे. अरे जा जा तू कसला बदाम एक्का. तू तर 52 पत्त्यातील छक्का आहेस. छक्का यू रास्कल मीच इडियट. जब किधर की मौत आती है ना तब शहर की तरफ भागता है. तुझ्या बापाचा खडा भर लय भांपया. अरे मामासाहेबांचा नोकर होतास तू. निधन खाल्ल्या मिठाला तरी जाग नाहीतर बेमत मरशील नरकातल्या किड्या. मार तू खूप मार.
भीती लागून बाबासाहेबांचा विश्वासघात केला म्हणून मला तुझ्या लाथा बुक्क्या खाव्या लागतायत. लक्षात ठेव, अशाच लाथा बुक्क्या तुला पोलिसांकडनं खाव्या लागतील. नको तो हट्टा आम्ही केला आणि त्या भोळ्या बाबड्या मुली मात्र उगाच संकटात सापडल्या. मामासाहेब, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा. हो अहो, पण माझं सुद्धा चुकलं. वेळीच बापाचं बाप पण दाखवलं असतं ना त्या दोघींना, तर आज जे घडतंय ते घडलं नसतं. मामासाहेब, जीवन चक्र फार विचित्र असतं. माणूस ठरवतो एक आणि घडतं भलतंच. खरंय तुमचं, पण जाऊ दे हो, झालं गेलं गंगेला मिळालं. आता फक्त विचार करायचा तो राणी आणि राधाचा. हो इन्स्पेक्टर साहेब, हा मी या दोघांचा जामीन भरलाय. अच्छा, ही कोर्टाची ऑर्डर, प्लीज दोघांना आता मुक्त करा. ठीक आहे, हवालदार 112. खरं सांग तू साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. और रातच्या 2 वाजेपर्यंत मी गाडीमध्ये झोपून होतो आणि नो पार्किंगच्या जागी गाडी पार्क केली म्हणून इन्स्पेक्टर मान मोडीने माझी जवळजवळ मानच मोडली. की तू खरं सांगतोय ना? मग ही बघा, रिसीटच बघा ना. बघा साहेब, भानगड काय काय नाही. पण चल रे, चल आओ काहीतरी सा आओ आओ. ए घेऊन जाते परत. वा, कळत नाही तुला, आता मूड नाहीये, नंतर घेऊन ये. ए हे असं खाण्यापेक्षा उपाशी राहिलेलं आवडेल मला. अगं राणी, पण मला भूक लागली आहे ना. शट अप. अरे लगता है तो मर गया. थ्रो हिम आउट, फेंक दो साले को. विश्वासघात केला म्हणून चोपराच्या नादी लागलो आणि आता आणि त्याच्यात लाथा खायची वेळ आली. पण काय झालं काय? राणी राणी राधेला चोपड्यानं डांबून ठेवले. कुठे? चला माझ्याबरोबर, अड्डा दाखवतो. Ah!
चला तुम्हाला बिन भाड्याच्या खोलीत पाठवतो चला तो काय तो हे फोडू टाके ए हग नको चले चला ए चले चले मम्मी 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 आले पापा पापा मला मारलं घर जावई आटीमुळं कसलं रामायण घडलं पाहिलत ना रामायण महाभारत सिनेमाच्या पडद्यावर पाहताना मजा येते गंमत वाटते पण स्वतःच्या घरात तसं घडलं म्हणजे मात्र जीवाचे हाल हाल होतात म्हणूनच म्हणते की आयुष्यातील सुख दुःखाचा गरम मसाला मुलांना त्यांच्याच डोळ्यांनी पाहू द्या गरम मसाला गरम मसाला